वरती गोलंदाज महेश जो या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू एकराज बॅट खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब, चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय सयाजीच्या बॅट मधून. आणि षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. 40 धावा धावफलकावरती नोंदवले जात आहेत. हा चेंडू एकराज बॅट पुन्हा एकदा सयाजीच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक मस्त सक्सेस सॅक बिग हिट सयाजीच्या बॅट मधून. पुढचा चेंडू आलाय. इथे पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. चेंडू जाईल खेळाडू कक्षामध्ये सीमारेषा पार आणि हा चेंडू एकराज बॅट. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. इथे केली आहे चुकी आणि आधीच कर्ज बाजारी. आणि त्या चेंडू एकराज बॅट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे, गॅप शोधलाय. चेंडू सीमारेषा पार सयाजीच्या बॅट मधून पुन्हा एकदा खणखणीत चौकार. 4 धावा. सूरजदा साठे यांच्या हस्ते सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी आपण करतोय. इथे फटका सुरेख आणि आकाशाला गवसणी घालणारा चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार येतोय. एक चांगला फटका मैदानामध्ये खेळून काढलाय. हा देखील फटका सुरेख कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषा पार. हा खणखणीत चौकार. 4 धावा. एकदा चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये धावा सुरेखरित्या बनवल्या जात आहेत. इथे देखील पॉवरफुल स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये शर्यत लागली. इथे चेंडूने शर्यत जिंकली. पुढचा चेंडू नवनाथ आपण पाहतोय राजू साठी. परंतु या ठिकाणी राजूच्या बॅट मधून आक्रमण तर केलंय. फटका फसलाय आणि चेंडूने शेवटच्या क्षणी लांबी घेतली. आता पुढचा चेंडू उलटाच आणि इथे मात्र बॅटवरती येऊ शकला नाही. हा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला आणि बॅट्समन आउट. शॉर्ट पिच एकराज बॅट पुन्हा एकदा खेळला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आणि चेंडू सीमारेषा पार. हा येतोय वन बाउंड चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा चौकार आलाय. लागोपाठचे दोन चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलेत. पुढचा चेंडू आहे. हा देखील चेंडू वॉटर शॉट डीप फाईन लेग फोडून काढला. चेंडू सीमारेषा पार. चौकार आलेत. हा देखील चेंडू फटका सुरेख. परंतु सयाजी त्या ठिकाणी जाईल सीमारेषा पार चेंडूला घेऊन आणि हा चौकार. मैदानाच्या आतमध्ये इथे फटका तर सजवलाय. अगदी स्ट्रेट बॅट फटका आणि विशाल करेल सुगी. चेंडू सीमारेषा पार षटकार. गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झाला आणि तिथे देखील आपण पाहतोय चेंडू सुरेखरित्या टाकले जात आहेत. परंतु हा चेंडू नो बॉल येईल. हा चेंडू नो बॉल आणि इथे मात्र धाव. या चॅम्पियन लीग मध्ये आपण पाहतोय असा दुसरा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक चेंडू आणि 6 धावींवरती आलेला. परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सामना संपवलाय.